हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज 21 जुलै, वार आहे रविवार आणि आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दरवर्षी आपण आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी करत असतो. या दिवशी अनेक लोक भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतात आणि त्यासोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजाही केली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बृहस्पतींची पूजा केल्यामुळे अनेक पुण्यांची आपल्याला प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती ही सुद्धा मजबूत होत असते. पैशांच्या सर्व अडचणी या दूर होतात, सर्व कामं मार्गी लागतात आणि आयुष्यातले सर्व संकट कष्ट दूर व्हावीत आणि घरामध्ये सुख सौभाग्य नांदावं यासाठी या दिवशी साक्षात धनाची देवी म्हणजेच आपली माता लक्ष्मी देवीची सुद्धा आपण पूजाही करायची असते. कारण माता लक्ष्मीला सुद्धा ही तिथी समर्पित असते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सुद्धा आपल्याला सेवा उपासनाही करायची असते. गुरुचरित्रा या ग्रंथामध्ये सांगितलं आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला वाचवू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा आपल्याला हा वाचवू शकत नाही आणि त्यामुळे आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपले गुरु हे कोण आहे तर आपले आई वडील जे असतात तर ते आपले गुरु असतात आणि त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली असते, त्यांनीच आपल्याला शिक्षा दिलेली असते. आणि आपले गुरु जे असतात तर ते आपले सर्वांचे लाडके गुरु आहेत, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा या दिवशी करायची आहे. आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि सर्वात जास्त स्वामींना काय प्रिय आहे तर त्या म्हणजे सेवा. सेवा या अतिशय प्रिय आहेत स्वामींना आणि म्हणूनच तुम्हाला या दिवशी आजच्या दिवशी तुम्हाला स्वामींसाठी तुमच्याकडनं जेवढ्या सेवा शक्य होतील तेवढ्या सेवा या करायच्या आहेत. तुम्ही गुरुचरित्रामधला 15वा अध्याय वाचू शकता, त्याचप्रमाणे 14वा अध्याय वाचू शकता, 18वा अध्याय वाचू शकता आणि या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पारायण सुद्धा करू शकता. 21 अध्याय म्हणजे 1 ते 21 अध्यायाचा तुम्हाला एका बैठकीमध्ये हे पारायण पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर 11 माळींचा स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्याचप्रमाणे तारक मंत्राचं तुम्ही 11 वेळेला पठण करू शकता. तर या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्हाला स्वामींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि ही सेवा तुम्हाला अगदी भक्तिभावाने करायची आहे आणि ही भेट वस्तू आपल्याला आपल्या स्वामींना अगदी आवर्जून द्यायची आहे. होतील तेवढ्या सेवा तुम्हाला अगदी भक्तिभावाने स्वामींना अर्पण करायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात, सेवा केल्या जातात, तर आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपेने निश्चितच त्याचं फळ हे प्राप्त होत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे, किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता. तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू हा आपला अगदी 2 दिवसात संपेल, शत्रूंचा त्रास हा नष्ट होईल, शत्रू तुमची माफी मागेल आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल. तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे, ही जी सेवा सांगणार आहे, तर ती सेवा किंवा हा उपाय आज तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. तर लक्ष्मी येण्याची जी वेळ असते, दिवे लागण्याची वेळ असते, तिन्ही सांध्याची जी वेळ असते, तर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा नाश होईल, शत्रू तुमचे नष्ट होतील, साक्षात दत्त महाराज हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील, गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे, ज्याला आपण पणती म्हणतो. तर ही पणती तुम्हाला घ्यायची आहे, चांगली पाहून तुम्हाला घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे पणती नसेल तर तुम्ही दिवा सुद्धा घेऊ शकता. आता मातीचा दिवा तुम्ही शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून 1 वात घालायची आहे
आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर कोणतंही तुमच्याकडे म्हशीचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला टाकायची आहे जेणेकरून तो शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा बनेल. आता तुमच्याकडे जर तूप पण नसेल कुठल्याही प्रकारचं तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, पण जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे यामध्ये तूपच घालण्याचा. आता या दिव्यामध्ये आपण जी वात घातलेली आहे तर त्या दिव्याच्या वातीला तुम्हाला लाल रंगाची बनवायची आहे. तुमच्याकडे लाल रंगाचा धागा असेल तर तो तुम्ही वापरू शकता, नसेल तर पांढऱ्या रंगाची वात असेल तर त्याला थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे आणि त्या वातीला तुम्हाला लाल बनवायचे आहे. आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आता या प्लेटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाजवळ, म्हणजे उंबराच्या झाडाजवळ. तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हळदीचं आसन देऊन तुम्हाला हा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर या झाडाच्या मुळांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचा आहे, अगरबत्ती धूप लावायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. या प्रदक्षिणा मारत असताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे शत्रू आहेत तर त्यांचा नाश व्हावा, शत्रूंचा त्रास दूर व्हावा, शत्रू नष्ट व्हावेत अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. बऱ्याच वेळा शत्रू गुपित असतात, आपल्याला माहिती नसतात आणि काही शत्रू असंही असतात ज्यांचे आपल्याला नावं माहिती असतात. तर अशा या शत्रूंची नावं तुम्हाला माहिती असतील तर त्या लोकांपासून तुम्हाला त्रास होत असेल तर या शत्रूंचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. आणि जर तुम्हाला शत्रूंचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू नष्ट होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला आज आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा सुद्धा लावायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो, तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी शत्रू मित्र गरिबी दरिद्री सर्व गोष्टी या तिथूनच प्रवेश करत असतात. आणि हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती जर आपण लावला तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा शत्रू असेल किंवा कुठल्याही प्रकारची गरिबी अलक्ष्मी ही प्रवेश करणार नाही, तर आपल्याला हा दिवा त्यासाठी तिथे लावायचा आहे. आता दिवा चौमुखी तुम्हाला लावायचा आहे, एक पणती घ्यायची आहे, तुम्हाला त्यामध्ये 4 वती घालायचे आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल म्हणजे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता कोणत्या साईडला लावायचा आहे तर पहा, जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करत असता तेव्हा जी उजवी साईड असते तर या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता दरिद्री गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते. तर असे दोन दिवे तुम्हाला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर लावायचे आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.